शाबाश चांदलकर साहेब, दाखवले आपली औखाद, आल्या का औखादीवर? बारे वा, शेवटी बरोबर आहे ना, खानदानी असर आहे तुमच्यात, खानदानी असर आहे, माझ्या मायबापो तुमच्या चरणावर डोकं ठेवतो, माझ्या तोंडून एखादा अपशब्द निघला असेल ना तर तुमची चप्पल माझ्या तोंड राहील, पण हा घुबड तोंड्या वांडूवाला एक एकटं असंच बोलावं लागल ना आता? मी गुरुवर्य महाराज, गुरुवर्य महाराज, गुरुवर्य महाराज म्हणतो ना, म्हणजे फुटबॉल की तरह उडा केला रख देंगे म्हणते आहे का औकात? तेरे मनाने से मानता नहीं, ये हुनर अपना चलाऊंगा, तेरे मनाने से मानता नहीं, ये हुनर अपना चलाऊंगा, इरादा तेरा क्या है बोल, तुझे मट्टी में मिलाऊंगा, इरादा तेरा क्या है बोल, तुझे मट्टी में मिलाऊंगा। अरे आबाद क्या आजाद हूं मैं, आबाद क्या आजाद हूं मैं, गुलशन के फूल खिलाऊंगा और वक्त आने दे पगले, तुझे नाग नदी का पानी पिला के रख पिला दो। विचार करतो दोन सलाईनी लावून आला काय नाही, याला टोचण्या लावू बा म्हणून तरी, पण शेवटी जात ते पाखंडीची झोय ना, पाखंडीची असं केल्याशिवाय होतच नाही, असं केल्याशिवाय ज्ञाना धन्याचा पत्ता नाही। आणि सांगते बंदराचं उदाहरण, बारे तुमची आता का बोलू जी, का बोलू बारे वा, छान से पूछो ये रात क्या है, छान से पूछो ये रात क्या है, अरे जमाने से पूछो ये बात क्या है, चांद से पूछो ये रात क्या है, ये जमाने से पूछो ये बात क्या है, फुटबॉल की तरह उड़ाने वाले, अरे बता तेरी औकात क्या है, बता तेरी औकात क्या है। मी तो पी एस आर के झेंडू पर मांग ठेवतो आपले मांग, तुले वाटते का? मी विचार करतो तुमच्या मानसिकतेचा, पण शेवटी तुम्ही हातगायवर आल्यात ना, तुम्हाला वाटते याने टोचण्या लावीन तर हे करेल बा म्हणून सुनरी, पण मी हो कच्ची गोली नहीं खेलता, हर बात की देता हूँ एक्शन, कच्ची गोली नहीं खेलता, हर बात की देता हूँ एक्शन। अरे आर्य कार्य का खून नहीं, शायर अंबादास का है प्रोडक्शन, शायर अंबादास का है प्रोडक्शन, मनते बीजे तसी फल, लोकाले माहित आहे ना का, तू काय आपल्या तोंडाने सांगते, कोण 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 किती पाण्यातला, तू आपल्या तोंडाने, माझ्या तोंडाने कालिमा नको फासू, नाही तो मी बहुत बेकार माणूस आहे, हूँ मैं उस नाक का बच्चा मुझे मत समझना सफेदा, उस नाक का बच्चा मुझे मत समझना सफेदा, तुम्हारे जैसे फलवों के लिए काफी हो अकेला, मनते बीज तसी फल, तुम्हाले मनत नाही, तुम्हाले मनत नाही, मी गुरुवर्याची उपमा देतो तर म्हणते आमटा मले कोणी गुरु बनवलास म्हणते, तर एकलव्याने कोणी द्रोणाचार्याने गुरु बनवला होता, फक्त मनात आशा बाळगली होती असा मला गुरु पाहिजे बा म्हणून सजारी, पण तुमची कपटकार असण्याची नीती दिसूनच आली पहिल्या राऊंड मध्ये, कपटकार असतानाची नीती दिसून आली पहिल्या राऊंड मध्ये, गुरु गुरुवर्य महाराज थांब तुम्हाला चड्डी गोऱ्यानेच घेऊन देतो आज मी चांगली, निशान माझा तुऱ्याचा तुझ्या घरात येऊन फडकवतो, हे औखाद आहे, हे औखाद देख ले आजमा के ये चाहत पूरी कर दूंगा, ओ परवरदिगार देख लो आजमा के ये चाहत पूरी कर दूंगा, अधूरी रह गई ये बात पूरी कर दूंगा, अधूरी रह गई ये बात पूरी कर दूंगा,
कसम खुदा की तेरे तमन्ना कहरवा दे। ओ कांडलकर बारा पात्रे कांडलकर बारा पात्रे कसम खुदा की तेरे तमन्ना कहरवा दे। अरे मिटा दूंगा दिन क्या पूरी रात भी एक कर दूंगा फिर दो वो कौन के हैं हम सुन ले अल्फाज क्या है तू बात करता है तूले चीची ना आंबा उसे ठिकानी आंबा कुछ कुछ दिन तू यार तोड़ना तो बिल्कुल पता नहीं लागू जाओ जब तूने कहा आंबट चीमट खावा ची समय लग रही का आंबट चीमट खावा ची अरे गोल खाना गोल काम तूले आए का मांगों चे दिवस आए ना कसर रात थे तब टाकू का आर टाकू का आर टाकू का आर मजीद जी तलवार सोबत अरविंद पाटिल धरा लगाया तू तो मुसलमान की है औलाद अरे धमकी ना दे और समझ के मगर ये सीना हमारा फौला धमकी ना दे छोटे समझ के मगर ये सीना हमारा फौलाद कसम इस धरती माँ की कसम इस धरती माँ की यहाँ गड़े देंगे अपना झंडा दफन करेंगे तुझे इस मिट्टी में तेरा हिसाब भी कर देंगे ठंडा दफन करेंगे तुझे इस मिट्टी में तेरा हिसाब भी कर देंगे ठंडा अपने आप को तोप की नाल समझता क्या बंदराचा उदाहरण देते बंदराचा बाबू देशमुख यांचा आगमन झालं सर्वप्रथम अनिल बाबूजी देशमुख माजी मंत्री
तेरा तोबा मचा के छोड़ूंगा। फुटबॉल की तरह उड़ाने वाले आज तो तेरा तोबा मचा के छोड़ूंगा। चल तेरे कलगी के शेर को अपने जाल में फंसा के छोड़ूंगा, अपने जाल में फंसा के छोड़ूंगा। और काका जी तुम्हारे पैरों में बांध करके घुंघरू, काका जी तुम्हारे पैरों में बांध करके घुंघरू, इस महफिल के सामने तुझे नचा के भी छोड़ूंगा, नचा के भी छोड़ूंगा। इसके कहना चाह रहा हूँ पहिलं स्थान कावर प्रश्न विचारला बँकेचा तर म्हणते कोणती बँक मृदा नावाची बँक आहे म्हणते चाल बरं मृदा नावाच्या बँक आहे नागपूरले किती 68,400 मी म्हणतो सगळ्याला देते हा फक्त एक सांगते का पागल समजला का मला पागल आहो का मी अरे वा रे वा आपली तर मापली लोकांची दिल पाहिली हे कोणती शायरी करता जी वाऱ्याचे भारे उच्चने जिम्न लावली तारू लोकाने भुलवासाठी आले का तुम्ही लोक येतात शहाणे बसलेले आहेत विद्वत्तेचे लोक बसलेले आहेत यांना माहित आहे शायरी काय चीज होते म्हणून आणि तुम्ही आपला दाखवतो म्हणता येत फागवाडा बारे वा शहीर साहेब असं नाही होणार टाकू का अर्थ टाकू का अर्थ तो जपूनच राह माझ्यासोबत पहिले पासून खाजवायला लागला बापू टाकू का अर्थ टाकू का अर्थ माझी ज्ञानाची तलवार टाकू का अर्थ माझी ज्ञानाची तलवार सांगतो बघले भले म्हणते रावणाची हे नाही लागली आणि तू जासीन मी जासीन तर मी थोडी म्हणला तेरा ऐसा हिना नाही सकता तू ऐसा नाही कर सकता हे परिभाषा माझी होती का मी तर सामाजिक विषय धरला होता ह्या देशात काय चाललंय ते मांडण्याचा प्रयत्न केला होता कोकणीच्या अंधारा आता बोलू का काही तू माझ्या मागे येणार होता ना माझ्या मागे येणार होता ना हे अशी शहरी करायसाठी आले का तुम्ही हे अशी शहरी करायसाठी अरे वा शेवटी काय कराल गुरु घराला पोहोचाय ना पाखंडी बोलल्याशिवाय तुमचं भागत नाही ज्ञान घ्यायला पतच नाही 2 रुपयाची किंमत एका नाण्यात आहे 2 रुपयाची किंमत एका नाण्यात आहे थोरावानी नवे ढोल मजा खाण्यात आहे थोरावानी नवे ढोल मजा खाण्यात आहे अरे मासुळीला मजा जशी समुद्र
शायरीची मजा तुमच्याने माझ्या गाण्यात आहे, शायरीची मजा तुमच्याने माझ्या गाण्यात आहे. तर पाखंडी बोलाल म्हणून उपलून पाय दोन्ही हाताना काहून एवढे वाढल्यात तुमचे, एवढे वाढल्यात का पुन्हा जिलेटच्या पावड्याला पुन्हा मोसमाती करून ठेवी. जिलेटचा पावलाचा आहे माझ्याजवळ घ्याना धनाचा, तुला वाटते का? जरा हिसेबाने बोलण्याचा प्रयत्न कर. अबे गुमान मत कर पगले, ये गुमान तेरा एक दिन ढल जाएगा. गुमान मत कर पगले, ये गुमान तेरा एक दिन ढल जाएगा. ये सोने जैसा तन तेरा ये मट्टी में मिल जाएगा. सोने जैसा तन तेरा ये मट्टी में मिल जाएगा. कौन है दुनिया में तेरा, कौन है दुनिया में तेरा? ना कोई मर्द, ना कोई जोरू और ना कोई तेरी बेटी. ना कोई जोरू और ना कोई तेरी बेटी. अरे कानलकर साहब, वक्त पर नहीं आएगी तुम्हारी कमाई हुई रोटी. वक्त पर काम नहीं आएगी तुम्हारी कमाई हुई रोटी. आणि तुम्ही आमच्या जवळ शान पण सांगता रावणाची लंका. बापरे बापरे वा, सत्य तत्वज्ञानाच्या पुढे याची गळलीच नाही धार. सत्य तत्वज्ञानाच्या पुढे याची गळलीच नाही धार. अन सोन्याचा धूर उडत होता तो आठवण घे काळ. सोन्याचा धूर उडत होता तो आठवण घे काळ. सोमधतुरे ह्या भूतरक्त्याचे, सोमधतुरे ह्या भूतरक्त्याचे याचं यानच माहित आहे का? हाका सांगल ती जनकीची भाळ, हाका सांगल जनकीची भाळ. तुला येतच नाही, त्यांना धान्याचा पत्तत नाही आणि म्हणून असं पाकडीला खाचवायला लागला. पण तुले माहित आहे मी ते औलाद होय, मी ते औलाद होय. मी नाकावरची मासी सहन करत नाही, मी नाकावरची मासी सहन करत नाही. तू मला उपळा वापळाच्या गोष्टी सांगताना ते एवढ्या गोष्टी आल्या नसत्या. मी गुरु म्हणतो ना हा मला माय मासमाती करायला पाहते. बापू जरा हिशेबाने राहायचो. बापाची चप्पल पोराच्या पायात जाते ना तेव्हा बापाने शहाणा समजून समज समजदार व्हावं लागते. पोरगा आता जवान झाला बामणुसण्यानी, त्या पद्धतीने शायरी कर. मोठ्याच्या हाताने लहानाची घटली तर काही होत नाही. मोठ्या